हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ज्ञानदीप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल चॅनलवरती. आज आपण या ठिकाणी सामान्य ज्ञानाचा ठोकळा बघणार आहोत, प्रश्न संचांचा. यामध्ये आपण जिल्हा निवड समितीने जे पेपर घेतले होते 2015 साली, त्यामधले मी एक दोन तीन पेपरमधले क्वेश्चन्स एकत्र केलेली आहेत ठोकळ्याच्या स्वरूपामध्ये, तुम्हाला बघायला मिळतील. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. माझ्याबरोबर तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि तुमचा स्कोअर अपडेट करा. बघूयात पहिला प्रश्न. चितगाव गटाचे नेते आणि मास्तरदा नावाने ओळखले जाणारे चितगाव गटाचे प्रमुख कोण होते? चितगावचा जो कट झाला होता, तर हा कोणत्या नेत्याने केला होता, किंवा मास्तरदा या नावाने कोणता नेता ओळखला जातो? तर बघा, जे एम सेनगुप्ता, लोकनाथ पॉल, सूर्य सेन, जतीन दास, याचं योग्य उत्तर काय आहे? सूर्य सेन हे चितगाव गटाचे नेते म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारताच्या इतर भागातही भाषा प्रांतवार रचनेच्या मागणीचे मूळ धरले व संघर्षाची भाषा निर्माण केली गेली? कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे म्हटलेलं आहे, तर सर्वप्रथम भाषावार या ठिकाणी जी राज्य निर्मिती झाली होती, तर हे आंध्र प्रदेश या राज्याच्या संघर्षामुळे या ठिकाणी भाषा करण्यात गेली. त्यानंतर बघा, लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील आहे? बघा, प्रश्न कसा आहे, व्यवस्थित बघा कसा विचारण्यात आलेला आहे. वृत्तपत्र विचारलेलं आहे केसरी, मराठी, सुधारक आणि अमृत बाजार पत्रिका. तर याचं योग्य उत्तर काय आहे? लोकमान्य टिळकांचे कोणतं होतं वृत्तपत्र आहे? केसरी हे वृत्तपत्र होतं. नेक्स्ट बघूयात, खालीलपैकी कोणती तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते? कोण होते असे नेते जे तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते? हा प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे आधुनिक भारताचा इतिहास म्हणा किंवा समाजसुधारक यामध्ये? महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. तर याचं योग्य उत्तर काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होय. नंतर ना बघूया, गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणीचे काम कोण करते? तर या ठिकाणी जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हे बघा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्यानंतर वरील पैकी नाही. तर प्राथमिक आरोग्य केंद्र हे जे आहे हे या ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत चालवली जातात किंवा ते काम करतात. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील देहू आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी आहे? महाराष्ट्रातलं विचारलेलं आहे, इंद्रावती, भागावती, इंद्रायणी आणि इलावती. तर देहू आळंदी तीर्थक्षेत्र तुम्हाला माहिती आहे कुठे आहे, इंद्रायणी काठी आहे. कथकली हे नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर आता हे नृत्य आणि राज्य भरपूर पाठ असेल तुमच्या. कथकली कशावर आहे? केरळ या राज्यामध्ये आहे. नंतर बघूया, खालीलपैकी कोणत्या संतांच्या ओव्या गुरु ग्रंथ साहेबामध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे? कायम हा तिथून पुढे रिपीट झालेला प्रश्न आहे. बघा, कोणत्या संतांच्या ओव्या आहेत? संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत रामदास स्वामी. त्याचं योग्य उत्तर काय आहे? संत नामदेव यांच्या ज्या ओव्या आहेत ग्रंथांच्या, गुरु ग्रंथ साहेबांमध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. नंतर बघूयात, संतांचं या ठिकाणी पूर्ण नाव सांगायचं आहे आपल्याला. संत रामदासांचे पूर्ण नाव काय? ते तुम्हाला तोंडपाठ असणार आहे, नारायण सूर्यकांत ठोसर, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर ना पुढचं बघा, आता इथे राजप्रशासनाचा प्रश्न आहे. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे इंग्रज गव्हर्नर जनरल कोण होते? बघा, काय विचारण्यात येतो हा प्रश्न, तुम्हाला लक्षात आला असेल. कोण होते? माउंट बॅटन. हे राजगोपालचारी, डल हाऊसी, जेडी सेन, हे तिन्ही पर्याय चुकीची आहेत. नंतर बघूयात, भारताच्या राजदेश भागात उन्हाळ्यात कमी वायुदाबाचे केंद्र निर्माण होते? कोणत्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी बघा, पश्चिम, दक्षिण, अग्नेय आणि वायव्य. जर आपण वायव्य भाग बघितला तर या ठिकाणी कमी वायुदाबाचं केंद्र जे आहे हे निर्माण होतं. बघू शकता कशा पद्धतीचे प्रश्न आहेत आलेली, ही कशी विचारली होती या प्रश्नपत्रिकेत. पुढचा बघा, डॅशडॅश या नदीच्या खोऱ्याने राज्यातील एकूण क्षेत्रांपैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले आहे. आता तुम्हाला हे तोंडपाठ असणार आहे, कोणतं आहे? कृष्णा
गोदावरी, भीमा आणि कोयना, तर 50% 49% इतकं क्षेत्र जे आहे हे काय केलेलं आहे, गोदावरी नदीने काय केलेलं आहे, या ठिकाणी व्यापलेलं आहे. कायम गोदावरी नदीविषयी क्षेत्र विचारण्यात येतं. पुढचा प्रश्न बघा. ऑक्सिजन आग विझवण्यासाठी कोणता गॅस वापरता, सामान्य विज्ञानाचा प्रश्न आहे. ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. तर आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड हा गॅस वापरण्यात येतो. पुढचा प्रश्न बघा. पाऊस पडून गेल्यावर इंद्रधनुष्य कोठे दिसते, बघा किती छान प्रश्न आहे. अगदी तुम्हाला लक्षात आलं असेल, पाऊस पडून गेल्यावर इंद्रधनुष्य कुठे दिसते, सूर्याच्या विरुद्ध दिशेला दिसते. अगदी सोपी प्रश्न आपल्याला वाटतात, पण परीक्षेत काय होतं, टेन्शनमध्ये गोंधळामध्ये आपण चुकीच्या उत्तरावरती क्लिक करून येतो. तर यासाठी अधिकाधिक जास्त प्रश्नांचा थोडासा घरी सराव करा. रोज एक प्रश्नपत्रिका, दोन प्रश्नपत्रिका सोडवण्याची प्रॅक्टिस करा. आज जर तुमचा या ठिकाणी सामान्य विज्ञानामध्ये समजा 25 पैकी 20 प्रश्न बरोबर आली आहेत, तर उद्या तुमची या ठिकाणी 21 ते 22 प्रश्न बरोबर यायला पाहिजेत. कमी व्हायला नको आहे रँकिंग, कारण आज जे प्रश्न बरोबर आली आहेत त्या टॉपिकवरचे, समाजसुधारकावरचे बरोबर आले तर उद्या त्यातली यायलाच पाहिजेत बरोबर. सामान्य विज्ञानातली काही प्रश्न बरोबर आले तर उद्या त्या टॉपिकवरचे बरोबर यायला पाहिजेत. किंवा बाजूला नोट डाऊन करून ठेवा, अरे हा टॉपिक माझा राहिला आहे. सामान्य ज्ञानमध्ये समजा सामान्य विज्ञानमध्ये रसायनशास्त्रावरचा प्रश्न चुकला आहे, अरे रसायनशास्त्र मला करायला पाहिजे, तर बाजूला तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवा. जर असं तुम्ही टॉपिक वाईज थोडासा जर सराव करत राहिले तर तुम्हाला नक्की GK चा पूर्ण अभ्यास होणार आहे. आणि MPSC लिपिक वर्गाकरता आता जी होणार आहे पूर्वपरीक्षा, त्यामध्ये मोस्टली हा सिलेबस आहे. सिलेबस तुम्ही बघू शकता आहे, पूर्ण आधुनिक महाराष्ट्र आहे, भारत आहे, इतिहास आहे, विज्ञान आहे, रसायनशास्त्र आहे, त्याच्यानंतर वनस्पतीशास्त्र आहे. तर हे सर्व तुम्ही नक्की या PYQ वरनं अभ्यासू शकता. चल पुढच्या प्रश्न बघूयात. राष्ट्रपतींना पदग्रह करतेवेळी खालीलपैकी कोण शपथ देवितो किंवा कोण शपथ देतो, हा प्रश्न काय माहिती आहे. इथे आपल्याला राज्यशास्त्र किंवा राजप्रशासन यावरचा प्रश्न आहे. राष्ट्रपतींना पदग्रहण करतेवेळी कोण शपथ देतो, भारताचे सरन्यायाधीश देतात. सर्वाधिक काळ पंतप्रधान भूषवण्याचा मान इंदिरा गांधी यांच्याकडे जातो, तर सर्वाधिक काळ राष्ट्रपती भूषवणारी व्यक्ती म्हणून दैशदास यांचा उल्लेख करावा लागतो. बघा किती छान प्रश्न आहे. सर्वाधिक काळ राष्ट्रपती म्हणून कोणी भूषवलेला आहे, बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जो कार्यकाळ आहे, काळ विचारलेला आहे बरं का या ठिकाणी, व्यवस्थित प्रश्न बघा. त्यामुळे इथे राजेंद्र प्रसाद हेच येणार आहेत. हे दोनदा राष्ट्रपती झाले आणि यांचा पूर्ण कार्यकाळ हा 10 वर्षांचा पूर्ण झालेला आहे. पुढे बघूयात. नेपाळमध्ये भूकंपानंतर भारताने जी मदत व बचाव मोहीम घेतली त्याचे नाव काय होते, नेपाळमध्ये म्हणलेलं आहे. तर बघा, ऑपरेशन शेजारी, ऑपरेशन मैत्री, ऑपरेशन हिमालय, ऑपरेशन नेपाळ. याचं योग्य उत्तर काय आहे, ऑपरेशन मैत्री. नेक्स्ट बघूयात. खालीलपैकी ते 2015चा संघ आहे, त्याच्यानंतर आपण खालची बघूयात. ई ऑफिस प्रणाली राबवणारी महाराष्ट्र राज्यातील पहिला जिल्हा कोणता, ई ऑफिस प्रणाली म्हटलेला आहे. बघा हा प्रश्न येऊ शकतो आपल्याला, आपण परीक्षा देतो आहोत त्यामुळे आपल्याला हा प्रश्न तोटपाट असावा GK चा. तर याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का, बघा गडचिरोली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि नागपूर. तर ई प्रणाली राबवणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग. त्यानंतर न पुढे बघूयात. क्रायोजेनिक जेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडित आहे, तर हे तंत्रज्ञान ही भरपूर वेळेस विचारलेलं आहे. पर्याय बघा याचे, न्यूक्लिअर प्रोजेक्ट, संगणक, उपग्रह प्रक्षेपण आणि आण्विक पाणबुडी. तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता, क्रायोजेनिक तंत्रज्ञान जे आहे हे उपग्रह प्रक्षेपण या तंत्रज्ञानाशी निगडित आहे. पुढचे प्रश्न बघा. बघूयात पुढचा प्रश्न. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाची रचना कोणी केली आहे, पर्याय बघा, राजाराम मोहन रॉय, स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद. तर याचं उत्तर तुम्हाला माहिती असणार आहे, काय आहे, राजाराम मोहन रॉय यांचं हे याचं उत्तर राजाराम मोहन रॉयने येणार, चुकीचं सांगण्यात गेलं, स्वामी दयानंद सरस्वती यांचं हे सत्यार्थ प्रकाश हे जे ग्रंथ आहे हा ग्रंथ आहे, एवढी इथे मिस्टेक बघा. नेक्स्ट बघा, खालील संस्था त्यांच्या स्थापनेच्या वर्षानुसार चढत्या क्रमाने योग्य लावायचा आहे, आपल्याला क्रम त्याचा चढत्या क्रमाने लावायचा आहे. बघा,
आणि संस्था आपण आधी बघूयात, पुणा असोसिएशन दिलेली आहे, सार्वजनिक सभा, रामकृष्ण सभा आणि अभिनव भारत। तर आता या ठिकाणी चढता क्रम लावायचा आहे, तर या ठिकाणी बघूयात आपण की चढत्या क्रमामध्ये आधी येणार आहे पुणा असोसिएशन, त्याच्यानंतर सार्वजनिक सभा येणार आहे सॉरी त्याच्यानंतर रामकृष्ण मिशन येईल, आणि शेवटी जी आहे ती अभिनव भारत ही संस्था येणार आहे, जी की पर्याय क्रमांक कुठे आहे, बीमध्ये आहे, बघा इथे दिलेले आहेत, या चढत्या क्रमाने येणार आहे। त्यानंतर पुढचं बघूयात, लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुश्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रहित, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि डॅश डॅश या चार बाबींचा समावेश होता। तर चौथी चतुसूत्री कार्यक्रम किंवा या ठिकाणी घटक कोणता होता, तर बहिष्कार, सत्याग्रह नाही, कायदेभंगही नाही, असहकारही नाही। तर हे सर्व गांधीजींच्या कार्यक्रमांमधली इथे आपल्याला घटना सांगता येतील। तर बहिष्कार हे आहे। स्वतंत्र भारताचे प्रथम अर्थमंत्री कोण होते, स्वतंत्र भारताचे प्रथम अर्थमंत्री मौलाना आझाद, जॉन मथाई, अमृता कौर, बलदेव सिंग। याचं योग्य उत्तर काय आहे, जॉन मथाई हे भारताचे, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते। पुढचं बघूयात, जिन्ना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरात आहे, जिन्ना हाऊस, भरपूर वेळेस विचारलंय तुम्हाला, जर हे तोंडपाठ असेल उत्तर, तर याचं उत्तर काय आहे, मुंबई या शहरामध्ये आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, राष्ट्रीय काँग्रेसच्या कितव्या अधिवेशनाला पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून ॲनी बेझंट यांची नेमणूक झाली। बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या कितव्या अधिवेशनाला, बघू शकता तुम्ही, बघा किती डीपमध्ये प्रश्न विचारण्यात आलेली आहेत ही। तर या ठिकाणी अधिवेशन आहे 33 नंबरचं, पर्याय क्रमांक बी। तर बघा फ्रेंड, तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल ही प्रश्न आपण या ठिकाणी बघतो आहोत। बरेचसे विद्यार्थ्यांचे कमेंट होत्या की व्हिडिओ जरा मोठे करा, जवळजवळ 100 प्रश्न कवर करत चला, किंवा एक एक तासाचा व्हिडिओ घ्या, व्हिडिओची लेंथ वाढवा। तर आपण नक्कीच आजपासून त्यावर काम करूयात। आपली जी 15 ते 20 मिनिटाची व्हिडिओ आहेत, तर आपण कमीत कमी 1/2 ते 1.5 तासापर्यंत नक्कीच व्हिडिओची लेंथ घेऊयात, जेणेकरून मुलांचं त्यामधनं मग अधिकाधिक प्रश्न बघायला मिळतील, अभ्यास सोपण होईल। तुमच्याकडनं जर अशा कमेंट येत असतील तर मीही उत्साहाने करणारच आहे। तर बघूयात आता याला प्रतिसाद कसा येतो आहे मुलांचा। चला बघूयात पुढचे प्रश्न। जुनागड संस्थान भारतात कोणत्या वर्षी विलीन झाले, तर हे वर्षही कायम विचारण्यात येतं। बघा जुनागड संस्थान सर्वात शेवटी जे संस्थान आहे हे भारतामध्ये विलीन झालं होतं, आणि ते बघा 1948 या साली झालेलं आहे, पर्याय क्रमांक सी आहे। त्याच्यानंतर घटना समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली होती, घटना समितीचे अध्यक्ष हे तर तुम्हाला माहितीच आहे, तोंडपाठ असणार आहे, डॉक्टर सचिंद्र सिंह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, गोविंद वल्लभ पंत। तर याचं उत्तर काय आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। नेक्स्ट बघा, राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार शासनाची सर्व कामे राष्ट्रपतींच्या नावे निघाली जातात किंवा केली जातात, कायम कलमवरती क्वेश्चन्स आहेत, आपले भरपूर प्रश्न प्रत्येक जीकेच्या व्हिडिओमध्ये कलमवरती प्रत्येक कलम कव्हर करण्यात आलेला आहे। तर हे कलम बघूयात कोणतं आहे, तर हे जे कलम आहे हे 77 नंबरचं जे कलम आहे, या कलमाद्वारे शासनाची सर्व कामे राष्ट्रपतीच्या नावे केली जातात, खूप महत्त्वाचं कलम आहे। अशीच प्रश्न परीक्षेमध्ये हार्ड लेवलची येण्याच्या स्वरूपात असतात, तर नक्की नोटडाऊन करून ठेवा। बघा खालीलपैकी विधान परिषद नसलेली भारतातील राज्य कोणते, तर उत्तर काय आहे, मध्य प्रदेश। खालीलपैकी एक विषय केंद्र सूचीतील नाही, हे जे सूच्या आहेत केंद्र सूचीतील, समवर्ती सूची आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी, तर ह्या सूच्या ज्या आहेत या कायदा सुव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, नागरिकत्व आणि रेल्वे, तर यापैकी कोणतं उत्तर येणार आहे, कायदा सुव्यवस्था हा जो विषय आहे तर हा केंद्र सूचीतील नाही आहे, केंद्राकडे परराष्ट्र व्यवहार, नागरिकत्व व रेल्वे हे केंद्र सूचीतील विषय आहे, कायदा व सुव्यवस्था हे जे आहेत या समवर्ती सूचीतील आहेत। पुढचा प्रश्न बघूयात,
आता या ठिकाणी त्यानुसार प्रश्न आहे, सध्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री कोण? तर त्यावेळेस पंकजा मुंडे पालवे ह्या होत्या। याचं उत्तर पुढे बघूयात। द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली? द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था, चला याचं हा प्रश्न आपला झालेला आहे मागच्याच एक दोन लेटेस्ट व्हिडिओमध्ये। तर याचं योग्य उत्तर काय आहे? अशोक मेहता समिती। पर्याय क्रमांक काय आहे? सी। ह्या पंचायत राजमधल्या तुम्ही केंद्र सरकारच्या ज्या समित्या आहेत आणि राज्य सरकारच्या समित्या आहेत ह्या एकाखरी एक व्यवस्थित लिस्ट करा आणि त्यांनी सुचवलेल्या शिफारसी एक नोट्स करा, जेणेकरून मग तुमचे ह्या प्रश्नामध्ये जमलिंग होणार नाही। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या पंचायत वार्षिक योजनेनुसार उद्योगाचे खाजगी आणि सार्वजनिक असे विभाजन करण्यात आले आहे? पंचवार्षिक योजना आला का प्रश्न परत इथेच? पंचवार्षिक योजना ही जी आहे उद्योग खाजगी आणि सार्वजनिक, तर हे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत करत आलेलं आहे। जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारा दृष्ट समाज सुधारक कोण? खूप छान प्रश्न आहे आणि हा प्रश्न भरपूर वेळेस रिपीटेड आहे। तर कोण होते हे? आगरकर, चिपळूणकर, लोकमान्य टिळक का धोंडो केशव कर्वे? तर बघा याचं जे उत्तर आहे हे आहे गोपाळ गणेश आगरकर, एक नंबर पर्याय। तुमचं इथं लोकमान्य टिळक होऊ शकतं बरं का जमली? तो होऊ नका देऊ। बघा आपल्या डोळ्यातील डेल्टॅशमुळे आपणास वस्तूच्या रंगाचे ज्ञान होते। बघा आपल्या डोळ्यातील कोणत्या गोष्टींमुळे? तर दृष्टीपटलांमुळे आपल्याला काय होते वस्तूच्या रंगाचे ज्ञान होते। पर्याय क्रमांक एक, शंखकार पेशीही नाही येणार, नेत्रबिंगही नाही येणार आणि दंडकार पेशी पण नाही येणार। नेक्स्ट बघा, आता सामान्य विज्ञानावरचा प्रश्न आहे। हा दुधाचे दही केल्याने कोणते अम्ल तयार होते? फॉलिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, टार्टरिक ॲसिड आणि ॲसिटिक ॲसिड। काय उत्तर असणार आहे याचं? दुधाचे दही केल्यानंतर ना लॅक्टिक ॲसिड तयार होते। पाण्यात प्रदूषित पाण्यात गॅसेसचे प्रमाण कमी असते, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन। तर प्रदूषित पाण्यात कशाचे प्रमाण कमी असते? ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते। पर्याय क्रमांक सी। निर्मितीनुसार खडकाचे तीन प्रमुख प्रकार पडतात, तर त्यापैकी पुढीलपैकी कोणता प्रमुख प्रकार नाही? पहिला पर्याय रूपांतरित खडक, अग्निज खडक, गाळाचे खडक आणि भूपट्टा खडक। तर तुम्हाला इथे लक्षात आलं असेल तर या ठिकाणी मुख्य प्रकार कोणता नाही आहे? भूपट्टा खडक हा जो आहे हा इथे निर्मितीनुसार खडकाचे तीन प्रकार पडत नाहीत। खडकामधील रास खनिजांचे विघटन होणे हा कोणत्या प्रकारचा अपक्षय आहे? बघा विज्ञानावरचे प्रश्न आलेले आहेत इथे। तर कोणत्या प्रकारचा आहे? हा रासायनिक प्रकारचा अपक्षय आहे। कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालाचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायांना काय म्हणतात? तर बघा प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक। तर याला म्हटलं जातं द्वितीयक, कच्च्या मालावर प्रक्रिया करणे। त्यानंतर बघा प्राचीन व प्रगत संस्कृतीचा वारसा सांगणारे हडप्पा हे ठिकाण कोठे आहे? तर कुठे आहे हडप्पा हे ठिकाण? श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान। तर हे कुठे आहे? पाकिस्तान या देशामध्ये आहे। त्यानंतर चुकीची जोडी ओळखायची आहे तुम्हाला आणि बघा महाजनपद आणि राजधान्या दिलेल्या आहेत त्यांच्या। आणि महाजनपद बघा मगध, त्याची राजधानी आहे राजगृह। कोसल, त्याची राजधानी दिलेली आहे श्रीवस्ती। स्वस्य, कौशांबी, अवंती, उज्जैनी। याचं योग्य उत्तर काय असणार आहे? जी चुकीची जोडी आहे तर ती आहे कोसल, श्रीवस्ती। नेक्स्ट बघूया, पुढीलपैकी कोणास मुघल सत्तेचा संस्थापक म्हटलं जातं? हा प्रश्न तोंडपास असणार आहे तुमच्या, बाबर। त्यानंतर ना पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा, कैलास मंदिर, अजंठा। तर इथं पहिल्यांदाच उत्तर मिळालं बघा आपल्याला, हे चुकीचं आहे। कैलास मंदिर कुठे आहे? वेरूळ या ठिकाणी आहे। सूर्य मंदिर बरोबर आहे, जगन्नाथ मंदिर पुरी बरोबर आहे, कंडारीय महादेव मंदिर खुजराहो या ठिकाणी आहे, हे पण बरोबर आहे, एक नंबर चुकीचं आहे। त्यानंतर ना मराठी भाषेचे आद्यकवी कोणाला मानले जाते? जयदेव, कंबन, भास्कराचार्य आणि मुकुंदा राज। याचं योग्य उत्तर काय आहे? मुकुंदराज। गौतम बुद्धाचे जन्मस्थान असलेली लुगणी कोणत्या देशात आहे? कोणत्या देशात आहे? हे नेपाळ या देशामध्ये आहे। हे जन्मस्थान कायम विचारण्यात आलेले आहे बरं का। आणि नेपाळचा जो वाद चालू होता आपला 2022 तर यावरनं नक्की हा प्रश्न तुमच्याकडे असू द्या, जन्मस्थान त्यांचं कुठे होतं चर्चित आहे हे विधान। त्यानंतर बघा
भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असेही म्हणतात? कोणतं राज्य आहे असं उत्तराखंडला म्हणतो, कारण त्या ठिकाणी सर्वच या ठिकाणी देवांची इथे मंदिरे आहेत. पुढे बघा, आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ लोकर बाजारपेठ कुठे आहे? तर बघा, श्रीनगर, डेहराडून, बिकानेर आणि दिल्ली. तर योग्य उत्तर काय आहे? बिकानेर. पर्याय क्रमांक सी. दंडकारण्य पुढीलपैकी कोणत्या दोन राज्याचा भाग व्यापते? तर हा जो दंडकारण्य आहे हा छत्तीसगड आणि ओडिसा या राज्याचा भाग व्यापते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे तीन भाग पडतात, तर पुढीलपैकी कोणता पश्चिम किनारपट्टीचा भाग नाही असं म्हणलेलं आहे? कोणता भाग नसणार आहे बघा? मलबार, कोकण करवार, कोरोमंडल आणि गुजरात. पश्चिम किनारपट्टीचा कोणता नसणार आहे? सी, कोरोमंडल हा जो आहे हा. चुकीची जोडी ओळखायची आहे, राज्य आणि आदिवासी जमात असं दिलेलं आहे. कर्नाटक तोडा, केरळ कोरगा, महाराष्ट्र भिल्ल आणि गुजरात वरळी. इथे तुम्हाला लक्षात आलं असेल, गुजरात राज्याची वरळी ही प्रमुख आदिवासी जमात नाही आहे. नेक्स्ट बघूया. या ठिकाणी पर्याप्त लोकसंख्या ही देशातील लोकसंख्येचे डॅश डॅश आकारमान दर्शविते. पर्याप्त लोकसंख्या म्हणलेलं आहे, तर आदर्श असे आकारमान दर्शविते. त्यानंतर 41 नंबरचा बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनाचे स्वामित्व, नियंत्रण आणि व्यवस्थापन कोणाद्वारे केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे, खाजगी व्यक्तीद्वारे. तर बघा फ्रेंड्स, जवळजवळ ही जी प्रश्न होती, ही तीन प्रश्नपत्रिकेतली प्रश्न मी घेतलेली आहेत या ठिकाणी. जवळजवळ 75 प्रश्नांचा तुमचा नक्कीच सराव झालेला आहे या ठिकाणी. तर बघा, यातनं तुमचा किती अभ्यास झाला आहे आणि आगामी काळात होणाऱ्या भरतींसाठी तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवा, तुम्हालाही उपयोग असाच ठरेल. तर तुम्हाला कोणत्या विषयांवरती, जर टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल, तर तोही तुम्ही मला सांगू शकता, कमेंट करू शकता, आपण त्यावरतीही व्हिडिओ बनवू. आणि सर्वांना आगामी काळात होणाऱ्या भरतीसाठी विश यू ऑल द बेस्ट, अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओज अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू फ्रेंड्स.